एका झपाटलेल्या ठिकाणी जाऊन तिथे एक खिळा ठोकून तेथील मुठभर माती आणणे. गेले काही दिवस आम्ही हाच उपक्रम करत होतो. तिथे नयन आणि विशाल दुसऱ्या शहरात अडकले होते. कारण होतं नयनचं आजारपण, पण तो आता बरा झाला होता आणि कदाचित उद्या त्याला डिस्चार्जही मिळणार होता. पण त्याच्यासाठी थांबण्यापेक्षा माझ्या जवळच्या अजून एका झपाटलेल्या ठिकाणाला भेट दिली तर. तसा मी कामाला लागलो. नेटवरून तसंच एक ठिकाण मला सापडलं. त्याबद्दल बरंच काही लिहिलं होतं. पण यावेळी मी दुपारीच घरून निघालो. मी साधारण 6:00 सुमारास तिथे पोहोचलो. ती एक चाळसदृश्य इमारत होती. तिथे अनेक जण राहत होती, त्यामुळे तिथे असं सहजच कोणाच्याही परवानगीशिवाय रात्री अपरात्री जाणं योग्य नव्हतं. तिथेच राहणारी काही शाळा कॉलेजची 2-3 मुलं गप्पा मारताना मला दिसली. मी त्यांच्याजवळ गेलो आणि सरळ मुद्द्यावर बोलू लागलो, त्या भूतांच्या गोष्टींबद्दल. त्यांच्याकडूनही मला थोडीफार माहिती समजली. मुख्य म्हणजे मला तिथे रात्री 12 जायची परवानगी त्या मुलांनीच दिली. ती मुलं रात्री माझ्यासोबत तिथे येणार होती, पण ती जरा लांब आडोशाला उभी राहणार होती. जर चाळीतील कोणी काही विचारलंच तर मग त्यांचा मी मित्र आहे अशी ते माझी ओळख करून देणार होते. अर्थात हे सगळं फुकटात घडणार नव्हतं. त्यांना नवीन सिनेमाचं एक एक तिकीट काढून द्यायचं असं मी त्यांना कबूल केलं होतं. ठरल्याप्रमाणे रात्री 12 मी तिथे पोहोचलो. तिथलं वातावरण आपोआपच भीतीदायक बनलं होतं. ती पोरं लांबून मला पाहत होती. त्या चाळीच्या मधोमध एक विहीर होती आणि तीच या भूताटकीसाठी प्रसिद्ध होती. दोन्ही बाजूंना चाळीची भिंत होती. मी तिथे विहिरीजवळ गेलो, पण ती विहिरीसारखी दिसतच नव्हती. कारण तिला कठडा किंवा भिंत नव्हती, ती जमिनीला समतल होती, म्हणजे एखाद्या मोठ्या खड्ड्यासारखी. ती आता बंद करण्यात आली होती. त्यावर लोखंडी गज आणि बरंच काही ठेवून ती झाकण्यात आली होती. पण काही कोपऱ्यांतून त्या विहिरीचा तळ दिसत होता. मी तिथे पायांवर बसलो. मी खिळा ठोकणार तोच विहिरीतून मला आवाज आला, वाचवा, मला वाचवा. माझं अंग शहारलं. मी लगेचच तो खिळा ठोकून तिथली माती घेतली आणि मी चाळीच्या आडोशाला एका कडेला उभा राहिलो. मी ती माती एका फडक्यात गुंडाळत होतो. इतक्यात मला काहीतरी जाणवलं. त्या विहिरीजवळ कोणीतरी उभं होत. मी नीट पाहिलं तर एक बाई पांढऱ्या साडीत तिथे विहिरीभोवती गोल गोल फेऱ्या मारत होती. इतक्यात कसला तरी आवाज आला म्हणून रस्त्या शेजारी पाहिलं तर रस्त्याकडेला अजून एक बाई दिसली, पण ही ती नव्हती. मी घाबरलो. मी त्या मुलांजवळ पाहिलं तर ती कुठे गायब झाली होती. इतक्यातच मला कोणीतरी लपून पाहत असल्याचं जाणवलं, पण ते त्या मुलांपैकी कोणी नव्हतं. आता तिथे थांबण्यात काहीच अर्थ नव्हता, म्हणून मी तिथून धावू लागलो. विहिरी जवळची बाई अचानकच माझ्या दिशेने पाहून जोर जोरात ओरडू लागली, मला वाचव, मला वाचव. पण मी तिच्याकडे लक्ष न देता घाबरून धावू लागलो. अचानक समोर एक माणूस मला दिसला. कदाचित तो वॉचमन असावा. मी स्वतःला थांबवणार, पण मी वेगात धावत असल्याने मी सरळ त्याला जाऊन धडकलो. मी माझे डोळे घट्ट बंद केले होते, पण मला काही जाणवलंच नाही. म्हणजे मी त्या वॉचमनला इतक्या जोरात धडकलो तरी मला ते जाणवलं कसं नाही. मी डोळे उघडले तर मी त्याच्या चक्क पलीकडे उभा होतो. म्हणजे मी त्याच्या शरीरातून आरपार. हे कसं शक्य आहे? तो वॉचमन आता जोर जोरात हसू लागला. मी कसलाही विचार न करता तिथून धावत मुख्य रस्त्यावर आलो. 25-30 वर्षांपूर्वीची ही गोष्ट. एक 50 बाई त्या चाळीत नवीनच राहायला आली होती. त्या चाळीच्या विहिरीतून ती एके रात्री पाणी काढत होती. विहीर म्हटली की तिच्या आजूबाजूला निसरडा भाग हा आलाच. शिवाय त्या विहिरीला कोणताही काठ नव्हता.
ती त्या ठिकाणी घसरली आणि सरळ खाली विहिरीत पडली. ती बराच वेळ विहिरीतूनच आरडाओरड करून मदत मागण्याचा प्रयत्न करत होती. रात्रीची वेळ होती म्हणून कदाचित तिची हाक लोकांपर्यंत पोहोचली नसावी आणि त्या विहिरीतच पाणी नाकातोंडात जाऊन तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिला खूपच वेदनादायक मृत्यूला सामोरं जावं लागलं होतं. त्या विहिरीला कठडा किंवा भिंत नसल्याने तिला तिचा जीव नाहक गमवावा लागला होता आणि इथूनच पुढे तेथील लोकांना होऊ लागली भीतीची खरी ओळख. तेथील रहिवाशी त्या विहिरीजवळ जायला घाबरू लागले. अनेकांना विहिरीच्या आजूबाजूला तिचे अस्तित्व जाणवू लागलं. बऱ्याच जणांना एक बाई त्या विहिरीजवळ वावरताना दिसते आणि अचानक गायब होते. हा अनुभव बऱ्याच जणांना आला आहे. असं म्हटलं जातं की ती दर रात्री त्या विहिरीजवळ येते, विहिरीच्या आजूबाजूला फिरते आणि आश्चर्यकारकरीत्या तिथून गायब होते. पण असं असूनही ती कोणालाही कधीही त्रास देत नाही. पण तिथे काही अंतरावर काहींना अजून एका बाईचा वावर जाणवला आहे, पण ती नक्की कोण हे कोणालाच माहीत नाही. हे सगळं कमी होतं म्हणून की काय, काही जणांनी तिथे दूर अंधारातून एका माणसाला लपून त्यांच्या दिशेने पाहताना बघितलं आहे. काही जण म्हणतात ती एखाद्या वॉचमनची आत्मा आहे. बागुलबुवा. दर आठवड्याला असेच दोन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओवर लाईक आणि कमेंट जरूर करा. यासारखेच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.